नमस्कार मित्रांनो, मी स्वप्निल जाधव, नाशिकर स्वप्निल जाधव यूट्यूब चैनल वर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा, सब्सक्राइब केलं नसेल सब्सक्राइब करून ठेवा आमच्या चॅनलला आणि बघत रहा आमचे रेगुलर अपडेट्स आणि व्हिडिओ। तर मित्रांनो, आजचा विषय आहे पेशवाईचा ऱ्हास का झाला, या विषय आपण जाणून घेणार आहोत, विश्लेषण करणार आहोत। मनोरंजक आहे, इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी तर हा उत्तम असा नॉलेजेबल व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, अनुभवी आणि मुत्सद्दी लोकांचा मृत्यू हे पेशवाईच्या ऱ्हासाचं एक प्रमुख कारण होतं। मित्रांनो, काही अनुभवी मुत्सद्दी लोकांचा मृत्यू 5 ते 6 वर्षात झाला आणि पेशव्यांमध्येच सत्तेचा खेळ खंडोबा सुरू झाला। नाना फडणवीस 1800 साली, अहिल्याबाई होळकर 1795 साली, महादजी शिंदे 1794 साली, तुकोजी होळकर 1796 साली आणि सवाई माधवराव पेशवे 1795 साली असे एक एक मोहरे पेशवाईचे गळत गेले आणि पेशवाईचा ऱ्हास व्हायला मदत झाली। मित्रांनो, दुसरा बाजीराव पेशवाईच्या ऱ्हासाचं एक प्रमुख कारण मानलं जातं। पूर्ण आयुष्य विलासामध्ये आणि अय्याशीमध्ये घालवलेले दुसरे बाजीराव पेशवे हे पेशवेशाहीच्या नाशाला कारणीभूत ठरले। नाना फडणवीस 1800 गेले, महादजी शिंदे पण नव्हते। त्या दोघांनी भले पटत नसताना इंग्रज, निजाम आणि बाकीच्यांना स्वराज्यापासून दूर ठेवले, पण या दोन महान लोकांच्या मृत्यूमुळे स्वराज्यात पोकळी निर्माण झाली। शिंदे होळकर हे दोन मराठा प्रमुख सरदार यांच्यामधील वाद मिटवण्यापेक्षा दुसऱ्या बाजीरावाने त्यांच्यामध्ये जास्त भांडणे लावली। अहिल्याबाई व नंतर तुकोजीराव होळकर गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव आणि बाजीराव पेशव्यांचा अंदाज होता आणि ते शक्यही केले, पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेली होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना कयास आला नाही। दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतल्यामुळे यशवंतराव होळकरांसारख्या तडपदार सरदारांची घोर निराशा झाली। स्वतः यशवंतराव मराठा मंडळाचा ढासळू पाहणारा डोलारा सावरण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होता, परंतु बाजीरावाला मनातून यशवंतरावांची भीती वाटत होती। विठोजी होळकरला हत्तीखाली देऊन सर्वात मोठी घोडचूक दुसऱ्या बाजीरावाने केली। या सुमारास बाजीरावाने रास्ते पटवर्धन प्रतिनिधी होळकर इत्यादी मातब्बर सरदारांच्या जहागिरा जप्त करण्याचे हुकूम काढले। ही विनाशकाले विपरीत बुद्धी होती। यशवंतराव होळकराने पुण्यावर हल्ला करण्याचे ठरविले। त्यामुळे भारताचा नेपोलियन असा प्रसिद्ध असलेले यशवंतराव होळकरने दुसऱ्या बाजीराव आणि दौलतराव शिंदेवर हल्ला केला। यशवंतरावने एकट्याने दोघांचा पराभव केला। दुसरा बाजीराव वसईला जाऊन इंग्रजांना मिळाला आणि पुन्हा पेशवापदासाठी इंग्रजांकडे तह केला। जर दुसरे बाजीराव यांनी यशवंतराव होळकर यांच्याशी मिळून इंग्रजांशी युद्ध केले असते तर मराठेशाही बुडणे केवळ अशक्य होते। मित्रांनो, यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच भुसकळ्यात टाकत राहिली। गनिमी कावा हा फक्त पहाडी प्रदेशात उपयुक्त असतो हे खोटे आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले। मोन्सनचा भीषण पराभव हा गनिमी काव्याचा अभिनव व कल्पक नमुना होता। आधी शत्रूला आपल्या मागे आणून मग त्याला उलटे पळायला लावून बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फौजेती करून तब्बल 250 मैल पाठलाग करत क्रमाक्रमाने त्यांची शक्ती कमी करत नेत कसे संपवावे याचे एकमेव उदाहरण। या युद्धात इंग्रजांचे 10,000 अधिक सैन्य ठार झाले। नाना फडणवीस आणि सवाई माधवराव पेशवे राघोबांची सत्ता लालसा हे सुद्धा पेशव्यांचे एक प्रमुख सत्ता ऱ्हास होण्याचे कारण। मित्रांनो, आपल्या पुतण्याला माधवरावाला जमेल तेवढा त्रास दिला आणि नारायणरावच्या खुनाला राघोबा आणि आनंदबाई कारणीभूत ठरली। काळ वेळ ना पाहता निजामशी संगनमत केलेच होते त्यांनी। आता तर बारभाईंच्या विरोधात त्यांनी इंग्रजांशी संधान साधले।
त्यांनी महाजी शिंदेला सुद्धा वारस नेमताना आडकाठी घातली होती, तसेच होळकरांच्या बाबतीत पण केले होते। राघोबा दादामुळे बारबाईंच्या हातात सत्ता आली आणि सवाई माधवराव नेहमी नाना फडणवीसच्या प्रभुत्वाखाली राहिले। शेवटी त्यांचा शेवट म्हणजे सवाई माधवरावांचा शेवट आत्महत्येने झाला। शनिवार वाड्यावर त्यांनी उडी मारून आत्महत्या केली। मित्रांनो, पेशवाईच्या ऱ्हासाचे अजून एक कारण म्हणजे लॉर्ड वेलस्ली। लॉर्ड वेलस्ली ने मुत्सद्दीपणा आणि शिस्तीचा जोरावर निजाम म्हैसूर आणि मराठ्यांना संपवले, असा धोरणी नायक ब्रिटिशांना लाभला। मित्रांनो, नाना फडणवीस यांच्याविषयी बऱ्याच जणांचे माझ्याशी मतभेद असू शकतील। त्यांच्या दराऱ्याबरोबरच त्यांची आणखी एक ओळख होती, नवकोट नाना, नऊ कोट्याधीश। तब्बल 20 वर्षे ते मराठा साम्राज्यातील बडे प्रस्त होते, ते म्हणजे नाना फडणवीस। त्यांच्या दराऱ्याबरोबरच त्यांची आणखी एक ओळख होती, नवकोट नाना। अशी त्यांच्या याच आर्थिक साम्राज्यावरून इंग्लंडमध्ये सापडलेल्या कागदपत्रांमुळे पुराव्याची मोहर उमटली। नानांच्याच हस्ताक्षरातील एक पत्र लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंडमध्ये सापडले। त्यात आपली 5,90,00,000 संपत्ती असल्याचा उल्लेख खुद्द नानांनीच केला। त्यांच्या या संपत्तीची आजच्या बाजारभावातील किंमत काही 1,000 कोटी रुपयांच्या घरात आहे। लंडनमधील RASमध्ये दुर्लक्षित पडलेल्या 200+ कागदपत्रांपैकी एक असे पत्र हे की ज्यात पुण्यात वास्तव्यास असलेल्या सर चार्ल्स मॅलेट यांनी 1797 पुण्यातून इंग्लंडला परतताना येथील एवससोबत नेला होता। त्यानंतर तो RAS सोपवण्यात आला। हेच ते पत्र मित्रांनो। यांच्या कर्तृत्वाने मराठी शाही टिकली, पण त्यांच्यामुळे सवाई माधवराव यांनी आत्महत्या केली असे बोलले जाते। त्यांचे महाजी शिंदे बरोबर शेवटी वाद होतच राहिला। सखाराम बापू बोकील आणि मोरबा फडणवीस चुलत भाऊ यांचा वापर सुद्धा करता आला असता, परंतु त्यांनी पुढच्या सत्तेची तजवीज करून ठेवायला हवी होती, म्हणजेच त्यांनी सुद्धा सत्तेचा दुरुपयोग करून भरपूर माया जमवली होती। मित्रांनो, अशी होती मराठ्यांच्या आणि पेशवाईच्या स्वराज्याच्या ऱ्हासाची कारणे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलला। मी नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलवरून आपला आता निरोप घेतो। भेटू लवकरच नवीन व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।